धुळे शहरातल्या शासकीय कार्यालयांच्या भिंती सध्या बोलू लागल्या आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल 26 शासकीय कार्यालयांच्या भिंती बोलू लागल्या आहेत. कोणी सामाजिक संदेश देतंय तर कोणी मुलांचं मनोरंजन करते. चला तर मग आपणही बघूयात नेमक्या काय बोलतायत या भिंती. धुळे शहरात माणुसकीची भिंत उभारून अनेक गरजूंना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते रणजित राजे भोसले यांनी धुळे शहर सुंदर आणि स्वच्छ दिसावं या हेतूनं शहरातील विविध शासकीय कार्यालय आणि शालेय भिंतींवर स्वखर्चानं पेंटिंग केलंय. यामध्ये 15 सरकारी योजना आणि 10 सामाजिक विषय त्यांनी तब्बल 5 किलोमीटर लांबीच्या भिंतीवर चितारलेत. सदर चित्रांमध्ये 15 शासकीय योजना आणि 10 विषयांद्वारे जसं बेटी बचाव असेल, साक्षरता असेल, पर्यावरण असेल आणि स्वच्छता मिशन असेल अशा सर्व विषयांवर जनजागृती करण्याचं आम्ही ठरवलं. सदर चित्रांद्वारे सामान्य जनतेपर्यंत एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा हा आम्ही प्रयत्न केलेला आहे. रणजित राजे भोसले यांच्या या उपक्रमानं शहराला एक नवा चेहरा मिळालाय. त्यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भिंतींकडे बघितल्यानंतर ज्या सुंदर सुंदर कल्पना आणि सुंदर असे थीम, स्वच्छ शहराची कल्पना असेल, शौचालयाची कल्पना असेल किंवा व्यसनमुक्तीची कल्पना असेल, असे अनेक थीम अनेक गोष्टी त्या भिंतींवर दिसायला लागल्या आणि माझं धुळे शहर हे अतिशय बोलकं दिसायला लागलं. या ज्या बोलक्या भिंती दिसत आहेत या भिंतींमधून जो उद्याचा भावी नागरिक आहे हा भरपूर काही शिकणार आहे. शब्दांनी वर्णन करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतिक चित्रांमधनं तो पोरगा घडणार आहे आणि आपला जो भावी देश आहे हा भावी देश कसा सुजाण नागरिकांचा घडणार आहे त्या भिंतींपासून तो घडेल असं मला तरी वाटतंय. खरोखरच हा प्रोजेक्ट भावी पिढीसाठी काहीतरी शिकण्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. शहरातील विविध शासकीय कार्यालयांच्या भिंती कचऱ्यामुळे अस्वच्छ झाल्या होत्या. रणजित राजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे सुंदर रंगलेल्या या भिंती शहराला नवचैतन्य देत आहेत. प्रशांत प्रदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.